तू ते आज तुझ आवाज ऐकून हा कहे रान उठू दे सगळ्यांना विनंती की उद्या ते फलक काढून टाका. तरुण पोरे आपल्या आयोजनाच्या पाया पडत नाही पण आमच्या पाया पडत बसता. पुढाऱ्यांच्या पायात अजिबात पडू नये. आजही रिझल्टला जाताना मी माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन मी घराच्या बाहेर निघालो. त्याचा परिणाम असा झाला की मी यशस्वी झालो. त्याच्या मागे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जिल्हा दूध संघामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे डायरेक्टर बॉर्डमध्ये माझी निवडणूक मध्ये माझा विजय झाला. त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं मी वाढदिवस हा असा अशा प्रकारे मी साजरा करत नाही, मला ते पटतच नाही. पण जनरली माझा वाढदिवस जेव्हा जेव्हा असायचा तर मी नागपूरला असल्यामुळे माझी सुटका होऊन जायची. पण ह्या वेळेला त्याच्या आधी पण मला बघून 3 वर्षापूर्वी एकदा तो वाढदिवस इथेच मनवला गेला होता. तो इथे असला की कार्यकर्त्यांच्या आधारामुळे वाढदिवस साजरा केला जातो. पण माझी इच्छा नेहमी अशी असते की अशा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करता मी सहसा दरवर्षी अनाथ मुलांसोबत जेवण करणे, त्यांच्यासोबत वेळ घालणे, असाच माझा वाढदिवस आतापर्यंत साजरा करत आलेलो आहे. आता तो कार्यक्रम झाला तर ठीक आहे. आणि मी संध्याकाळी फिरताना बरेचसे फलक पाहिलेले, रस्त्यावर बॅनर लावलेले. सगळ्यांना विनंती की उद्या ते फलक काढून टाका. आपलं शहर सुंदर स्वच्छ शहर म्हणून आपण नेहमी करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं प्रेम आहे नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की बॅनरला पैसे खर्च केले राहू द्या, पण तसं काही करू नका. माझी सगळ्यांना विनंती की बॅनर वगैरेवर पैसे खर्च करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्याकडनं वार्डामध्ये काही गरीब लोक असेल त्याला काम द्यायचं, त्याला काही मदत करायची, त्याच्या मुलाला काही द्यायचं. आजही यांनी आपली सगळी युवक मंडळी जी होती यांनी सांगितलं की लाडू तुला मी नाही सांगितलं लाडू लाडू तुला करायला. तर त्यांनी वह्यांची तुला केली. म्हटलं ठीक आहे ती चालत की नंतर गरीब मुलांना ते वह्या द्या, पण लाडू तुला वगैरे मी करणार नाही. सगळ्यांना विनंती आहे. अजून एक जो येतो तो पाया पडतो. मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, हे पाया पडणे अजिबात मला पटत नाही. त्या गोष्टी करू नका. पाया तुमच्या आई वडिलांच्या पडायच्या फक्त आणि देवाच्याच पडायच्या. पुढाऱ्यांच्या पायात अजिबात पडू नये. मी जरी मिळत नाही तरी सांगतो अजिबात पडणाऱ्यांच्या पाया पडू नये. आपल्यापेक्षा ज्येष्ठ वयाने जे असतील त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाऊन पाया पडायचे असतात. पण बऱ्याचदा असं बघतो मी की माझ्यापेक्षा वरिष्ठ येतात पाया पडतात. ते म्हणजे मलाच संतोष द्यासारखं होतं. म्हणून सगळ्यांना विनंती, तरुण पोरे आपल्या आयोजनाच्या पाया पडत नाही पण आमच्या पाया पडत बसता. त्यापेक्षा आपल्या आवडांच्या पाया पडा, देवा परमेश्वराच्या पाया पडा. तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडांचे आशीर्वाद लागतील आणि ते परमेश्वरही तुम्हाला आशीर्वाद देईल.
मी जेव्हा जेव्हा काही इलेक्शन असेल काही असेल तर माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन मी घराच्या बाहेर जातो. आजही रिझल्टला जाताना मी माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन मी घराच्या बाहेर निघालो. त्याचा परिणाम असा झाला की मी यशस्वी झालो. त्याच्या मागे सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत होती. म्हणजे आता माझ्यासमोर सगळे बरेचसे कार्यकर्ते बसले की ज्यांनी हा विजय खेचण्यासाठी जे दोन रात्र कंटिन्यूअस जागले माझ्यासोबत आणि तिथे मतदारांना सांभाळणं त्यांच्याशी संपर्क करणं जिल्ह्यामध्ये फिरले माझ्यासाठी सगळे म्हणजे माझे मोठे भाऊ प्रमोद त्याच्यासोबत सगळे सुनील महाजन आहे गोलू आहे भालचंद आहे त्याच्यानंतर सदानंद आहे सगळे बाकी म्हणजे नगरसेवक आहे प्रशांत आहे सगळे अख्ख्या जिल्ह्यामध्ये जे जे मतदार आहे त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरून आले आणि म्हणजे सगळ्यांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे की आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जिल्हा दूध संघामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे डायरेक्टर बॉर्डमध्ये माझी निवडणूक माझा विजय झाला तो सगळं केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा झालेला विजय आहे. परत एकदा माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आले आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उसकी कहानी दुनिया है उसकी दीवानी छोटे से कदम में हिम्मत है इतनी जितना समंदर में पानी ताकत का शोहरत का वो खजाना चलता है पीछे जमाना उसकी नजर से बचता न कोई ऐसा है उसका निशाना. Hey, pretty mulati, 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 hey, pretty m
नडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे रे तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे का उडतो सरे उडतो सरे कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा रात राबणारा बोले बळी राजा सांगतो ये झटणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे रे तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे का उडतोस रे भिडतोस रे कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.